नाशिकमध्ये पोस्ट ऑफिसच्या बाहेर महिलांची झुंबड, लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी, शेकडोंच्या संख्येने महिलांनी केली पोस्ट ऑफिसच्या बाहेर गर्दी। बुलडाण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचे लागले बॅनर, महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला अशा आशयाचे बॅनर, अज्ञाताकडून लावलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण। बीडमध्ये जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, नारायणगडावर जरांगे पाटलांचा दसरा मेळावा होणार, 900 एकरवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी। पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार, पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार, ट्विट करत धनंजय मुंडे यांनी दिली माहिती। पुरंदरमध्ये उद्या लाडकी बहीण मेळाव्याचं आयोजन, सासवडच्या पालखी मैदानावर मेळाव्याचं आयोजन, मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मेळाव्याला उपस्थित राहणार। राजकुमार पटेलांचा शिवसेनेमधील पक्षप्रवेश पुढं ढकलला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार होता पक्षप्रवेश, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा अमरावतीचा दौरा रद्द। दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरामध्ये घसरण, सोन्याच्या दरात 700 रुपयांची घसरण, सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।